नमस्कार मुलांनो, एम के एस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तिसरीच्या पुस्तकातील एक छान कविता पाहणार आहोत. त्याचं नाव आहे रंगीबेरंगी भाजी. रंगीबेरंगी म्हणजे काय? कलरफुल. आणि भाजी म्हणजे व्हेजिटेबल्स. सो दिस पोएम इज बेस्ड ऑन डिफरंट कलरफुल व्हेजिटेबल्स. तुम्हाला भाज्या आवडतात की नाही? भाज्या प्रत्येकाने खायलाच पाहिजे, कारण त्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात, ओके, आपली इम्युनिटी बूस्ट करणारे घटक असतात. सो व्हेजिटेबल्स आर इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ, ॲज दिस व्हेजिटेबल्स कंटेन डिफरंट टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स अँड दीज आर व्हेरी मच रिक्वायर्ड फॉर अवर हेल्थ. तर आता आपण इथे तुमच्या पुस्तकात एक खाली चित्र दिलं आहे ते पाहूया. हॅव यू एवर व्हिजिटेड अ व्हेजिटेबल मार्केट? काय दिसतं तुम्हाला? वेन यू व्हिजिट अ व्हेजिटेबल मार्केट, यू विल सी दॅट देर वेर लॉट ऑफ सेल्समॅन्स, ओके, अँड दे वेर सेलिंग देअर व्हेजिटेबल्स ॲट देअर रिस्पेक्टिव्ह स्टॉल्स. आता तिथे काय काय असतं? वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, डिफरंट टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स ॲज सीन इन द पिक्चर. हिअर यू कॅन clearly observe tomatoes are there, cucumbers are there, then what else, radish is there, okay, flower is there, pumpkin is there. So different types of vegetables are there, and whenever you visit the vegetable market, these salesmen are always loudly shouting to attract the customers, and they are doing the marketing of those व्हेजिटेबल्स. म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही भाजी मंडईमध्ये जाता तेव्हा ते भाजी विकणारे, भाजी विक्रेते असतात, ते आपल्या भाज्या खपण्यासाठी, मीन्स खपणे म्हणजे टू सेल, खपण्यासाठी दे वेअर शाउटिंग, ओके, अँड दे आर अट्रॅक्टिंग द पीपल. सो पीपल गोज टू देअर स्टॉल्स अँड बाय व्हेजिटेबल्स. मग आता इथे पण ह्या पोएममध्ये एक सेल्समन आहे अँड ही इज ऑफरिंग व्हेजिटेबल्स टू द पीपल इन अ डिफरंट वे. आता तो कसं मार्केटिंग करतो आहे? तर तो प्रत्येक भाजीचं महत्त्व सांगतो आहे, ओके. ही इज टेलिंग द इम्पॉर्टन्स ऑफ ईच अँड एव्हरी व्हेजिटेबल ही इज हॅविंग अँड ही इज ऑफरिंग दीज व्हेजिटेबल्स टू द कस्टमर्स. नाव लेट्स रीड द पोएम. Now what this salesman is saying, bhaji kya ho bhaji, rangi berangi bhaji, means he is telling, please take this colorful vegetable, okay. Vegetable salesman is offering vegetable to the people in the market. He is saying, please buy, ghya manje, please buy, okay. Please buy this colorful व्हेजिटेबल्स, ओके. काय काय आहे त्याच्यामध्ये? गावठी गाजर. गाजर म्हणजे कॅरेट, गावठी म्हणजे लोकल, दॅट इज फ्रेश, ओके. नियर बाय विलेजेस दे आर ग्रोईंग दीज कॅरेट्स अँड दीज आर कॉल्ड एज लोकल. सो लोकल कॅरेट्स, ताजे मुळे, मुळे म्हणजे रॅडिश, सो फ्रेश रॅडिशेस, खाऊन होतील सुंदर डोळे. So what he is telling, if you are eating this local carrots and fresh radishes, then what will happen? Your eyes will be beautiful after eating these vegetables, radish and carrots. Your eyes will be beautiful. Na ata hyacha artha kay hoto? Tar gajar, mula, mhanje radish and carrot hyachyamadhye these vegetables contain high proportion of vitamin A, and vitamin A is good for your eyes. So whenever you are eating these, your eyes will be obviously beautiful, because that is, these vegetables contain vitamin A, and vitamin A is required for the healthy eyes. So indirectly he is telling the importance of vegetables. दुधी भोपळा कोबी फ्लॉवर. दुधी भोपळा म्हणजे बॉटल गार्ड, कोबी म्हणजे कॅबेज, फ्लॉवर तुम्हाला माहितीच आहे.
खाऊन झोपाल खुशाल तासभर. सो इफ यू आर ईटिंग दीज वेजिटेबल्स बॉटल गार्ड कैबेज एंड फ्लावर यू विल हैव अ साउंड स्लीप. हैप्पीली यू विल स्लीप फॉर एन आवर. तासभर म्हणजे फॉर एन आवर. खुशाल म्हणजे हैप्पीली. सो इफ यू आर ईटिंग दीज वेजिटेबल्स यू विल हैव अ हैप्पी साउंड स्लीप फॉर एन आवर. ओके नेक्स्ट. रसाळ पिकले टोमॅटो लाल. रसाळ म्हणजे ज्यूसी. पिकले मीन्स राईप्ड. सो ज्यूसी राईप टोमॅटो रेड टोमॅटो म्हणजे त्याच्याकडे भाजी जी आहे त्याच्यामध्ये काय आहे ज्यूसी रेड टोमॅटोज आहेत. आणि हे समजा तुम्ही खाल्ले इफ यू आर ईटिंग दिस ज्यूसी रेड टोमॅटोज देन व्हॉट विल हॅपन. खाणाऱ्यांचे फुगतील गाल. गाल म्हणजे चीक. ओके फुगतील मीन्स बल्ज विल बल्ज. सो दोज हु आर ईटिंग दिस रेड ज्यूसी टोमॅटोज देअर चीक विल बल्ज. देअर चीक विल बल्ज. सो अगेन टोमॅटो इज कंटेन विटॅमिन सी अँड विटॅमिन सी ऑल्सो बूस्ट अवर इम्युनिटी अँड गिव्ज अस गुड हेल्थ. So that's why again he is mentioning the importance of tomato. He is not knowing exactly the science behind it but he is offering and he is telling to buy. आता तुमच्या शाळेमध्ये पण मॉनिटर असतो की नाही क्लास मॉनिटर. तसं ह्या कवितेमध्ये असं म्हटलंय की पोएट इज इमॅजिनिंग दॅट सगळ्या भाज्यांचा जमून अड्डा मॉनिटर झाला कोबीचा गड्डा. गड्डा म्हणजे काय लंब. कोबी कसं असतं राऊंड असतो ना. सो हाऊ कॅबेज लुक्स लाईक इट्स इट लुक लाईक अ लंब. सो हियर पोएट इज मेन्शनिंग दॅट सगळ्या भाज्यांचा जमून अड्डा. अड्डा म्हणजे अ प्लेस वेअर पीपल गॅदर फॉर कॉन्व्हर्सेशन. जनरली वेन फोर फाईव्ह पीपल्स आर गॅदर्ड अँड दे आर चॅटिंग ऑर सम डिस्कसिंग समथिंग वी कॉल इन मराठी ॲज अ अड्डा. मित्रांचा अड्डा म्हणजे फ्रेंड्स. वेन फ्रेंड्स आर गॅदरिंग अँड दे आर टॉकिंग दे आर डुईंग सम कॉन्व्हर्सेशन इट इज कॉल्ड एज अड्डा. सो हियर द पोएट इज इमॅजिनिंग दॅट ऑल व्हेजिटेबल्स गॅदर्ड अँड दे हॅव मेड अन अड्डा. ओके अँड हु इज द मॉनिटर. कॅबेज लंप इज द मॉनिटर ऑफ ऑल दीज व्हेजिटेबल्स. खाहो हिरवा पालक माठ लेचे पेचे होतील ताट. आता हिरवा पालक म्हणजे काय ग्रीन स्पिनॅच आणि माठ म्हणजे लाल माठ त्याला रेड स्पिनॅच म्हणतात. सो ग्रीन ही इज अगेन ऑफरिंग डिफरंट व्हेजिटेबल्स लिफी व्हेजिटेबल्स. वी नो दॅट लिफी व्हेजिटेबल्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ फॉर अवर नरिशमेंट. दे कंटेन लॉट ऑफ मिनरल्स विटॅमिन्स ओके फायबर्स. सो this green spinach and red spinach is telling that you please eat this green spinach and red spinach. then what will happen leche peche hotil taat. leche peche means weak people as these leafy vegetables are strong in vitamins then minerals and all. so this will provide proper nourishment to your body. तो काय सांगतोय की ह्या भाज्या तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला शरीराला उत्तम पोषण मिळेल. पोषण म्हणजे नरिशमेंट. सो ही इज टेलिंग दॅट यू प्लीज ईट दिस व्हेजिटेबल देन वीक पीपल विल बिकम स्ट्रॉंग. ताठ म्हणजे काय स्टीफ सरळ होतील. लेचे पेचे मीन्स वीक. ताठ म्हणजे स्टीफ. सो वीक पीपल विल बिकम स्टीफ. नेक्स्ट लाईन. भाजी घ्या भाजी रंगी बेरंगी चवदार भाजी. अगेन ही इज टेलिंग दॅट प्लीज टेक दिस व्हेजिटेबल. दिस व्हेजिटेबल्स आर कलरफुल अँड टेस्टी. लुसलुशीत घ्या कोळी काकडी. लुसलुशीतचा अर्थ काय होतो फ्रेश अँड ब्लूमिंग. लुसलुशीत म्हणजे फ्रेश अँड ब्लूमिंग ऑर सॉफ्ट. कोवळी काकडी टेंडर कुकुंबर. सो दिस फ्रेश ब्लूमिंग अँड टेंडर कुकुंबर प्लीज हॅव दिस. अँड दोज हु आर इटिंग
खाणारी पोरे दिसतील तगडी. सो दोज हु आर ईटिंग दिस फ्रेश ब्लूमिंग अँड टेंडर कुकुंबर, दोज किड्स विल बिकम स्ट्रॉंग. सो दिस इज द पोएम अबाउट द व्हेजिटेबल्स. आय होप यू लाईक दिस पोएम व्हेरी मच बिकॉज यू आर अवेअर ऑफ ऑल टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड आय होप दॅट यू ऑल आर ईटिंग इट नाईसली. तर तुम्ही भाज्या नक्की खा. ही कविता वाचल्यावर काय लक्षात येतं की किती भाज्या आहेत आपल्याकडे आणि त्याचं किती महत्त्व आहे. लॉट ऑफ इम्पॉर्टन्स इज गिवन इन दिस पोएम टू द व्हेजिटेबल्स अँड यू शूड ईट दोज व्हेजिटेबल्स. तर अशी ही छान कविता आहे, तुम्हाला नक्की आवडली असेल. ही कविता 2-3 वेळा नक्की वाचा. अर्थ समजला नाही तर तुमच्या पुस्तकामध्ये शब्दार्थ आहेत, ते शब्दार्थ पहा. रीड द हार्ड वर्ड्स इन द पोएम अँड यू विल अंडरस्टँड इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या MK's गुरुकुलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.